औषधि मन्नते जहोति वेगे छोगे रघुपति हे सुखवारी आप कीर्ति भरत चित्ति सुखाऊ। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, प्रभु श्री रामचंद्राय नमः। कथेच्या अगोदर फक्त आपला एक मिनट घेतो, जास्त वेळ नाही। तर कसं आहे, ह्या कलियुगामध्ये रामनामाशिवाय दुसरं आन साधन कोणतंच नाही। फक्त एक मिनट, जास्त दुसरा मिनिट बी लागू देत नाही। तर हे रामकथा प्रत्येकाच्या कानापर्यंत पोचावी, महाराष्ट्रामध्ये जेवढी लोकसंख्या असेल प्रत्येकाच्या कानापर्यंत ही रामायण पोचावं, याच्यासाठी आमचा थोडासा प्रयत्न चालू आहे। जवळजवळ 80 गावामध्ये रामायण लावलंय, कर्नाटकामध्ये 10-15 गावं झाले, मुखेड तालुक्यामध्ये झालेत, औसा तालुक्यामध्ये झालेत, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचं चरित्र सगळ्यांच्या कानापर्यंत पोचावा, याच्यासाठी हे लाईव्ह कथा, ही लाईव्ह कथा जवळजवळ 7-8 हजार लोकसंख्या एवढी लाईव्ह कथा पाहते। जर कुणाला लाईव्ह कथा करायची असेल, संपूर्ण महाराष्ट्रभर ही कथा फिरते, तर त्या ठिकाणी संपर्क करा। कथेचं अनुसंधान, हनुमंतजी भरताला म्हणतात, भरता तुला रामायण सांगायला काय नाही, आता काळनिमीपाशी आम्ही 2 तास घालवले, मग तुमच्यासारख्यापाशी रामायण सांगायला अडचण नाही, पण जर दिवस उगवला तर औषधी मंद तेज होतात, औषधीचं तेज कमी होतं आणि ब्रह्मदेवाच्या वरदानामुळं लक्ष्मणाचा प्राण जाईल, म्हणून मी लवकरात लवकर जात आहे। हनुमंत म्हणतात, मला सूर्याची भीती नाही महाराज, कारण का त्या यमाचा यमदंड पाही, मोडून गेला तुझे देही, इतर बापुडी कोण काही, हनुमान पाही दंडावया। हनुमंत म्हणले सूर्य उगवणार नाही, कारण सूर्याला धरायला चाललो तेव्हा लहानपणी लोकपाळाची तोंड फोडली होती महाराज, कोणा कोणीच मध्ये आलं नाही, राहूचं केतूचं इंद्राचं चंद्राचं सूर्याचं सगळ्यांनाच त्या ठिकाणी माझा पराक्रम माहीत आहे, त्यावेळी मी लहान होतो। आता आता तरी झालो श्रीराम भजनी अवंचक रवी बापुडे करतात, आपल्या स्वतःच्या अंतकरणाला विचारतात, सूर्याची ताकद आपल्या पुढे नाही, ज्यावेळेस सूर्याला धरायला गेलो त्यावेळेस बाळपण होतं महाराज, लहान होतो, नुकताच जन्मलेला होतो, पण आता आता तर मी मोठा झालोय, पण कशामध्ये झालोय महाराज, राम भजनामध्ये, त्या ठिकाणी राम भजनाच्या अवंकानं मी मोठा झालेलो आहे, आता सूर्य उगवत नाही, पण भरताचं अंतकरण पाहण्यासाठी काय विचार करतात ऐका। आईशे विचार छळणे छळणे पुषे भरताशी उदया येता रवीशी अनर्थाशी कारण। हनुमंतानं असा पूर्ण विचार आपल्या अंतकरणामध्ये केला, हनुमंताला माहित आहे सूर्य उगवत नाही, आपण वेळेत पोचतोय, पण भरताचं अंतकरण पाहण्यासाठी हनुमंतानं विचारलं, भरता तुला रामायण सांगू, पण जर रामायण सांगत असताना जर सूर्य उगवला तर काय करायचं, हे ऐकून भरताचं हृदय पोळलं। भरत काय बोलतो ऐका। ऐकोणी कपिलच्या उतारा पोळले भरताचे अंतर अंतर बोलो अशा प्रकारे हनुमंताचं बोलणं ऐकलं महाराज, भरताचं अंतकरण पोळलं, भरत मनामध्ये त्या ठिकाणी पोळला गेला, हृदय त्याचं त्या ठिकाणी पोळलं आणि हनुमंताला समोर लक्ष करून रागाच्या आवेशामध्ये भरतजी काय बोलतात ऐका। ना साधता राम कार्याशी समूळ छेदी नवी त्याशी बाळाग्रे शिक्षणार्थे। भरतानं हनुमंताला सांगितलं, हनुमंता रामाचं कार्य होण्याच्या अगोदर जर सूर्य उदयाला आला, म्हणजे जर सूर्य उगवला
तर मी माझ्या बाणांनी त्या सूर्याला त्या ठिकाणी दंडन करील, सूर्याचा प्राण घेईल, अशा प्रकारे भरतजी बोलतात. तू जर उशीर होईल तरी तरी सपर्वत बाणाग्री बैसो राम शरी क्षणाधारी पावरी. भरताने सांगितलं, हनुमंता तुम्ही फक्त रामायण सांगा, आम्हाला फक्त रामायणच आवडतं, दुसरं काहीच नाही. रामाविन नेनसी काही, रामाशिवाय आम्हाला माहीतच नाही दुसरं. तुम्ही रामायण सांगा, सूर्य उगवत नाही, आणि जर कदाचित तुम्हाला उशीर होत असेल तर माझ्या राम नामाच्या बाणावरती तुम्हाला बसवतो, एका क्षणामध्ये लंकेपर्यंत नेऊन पोहोचवतो. एका जनार्दना शरण हनुमान देई समाधान अति गोड निरूपण सावधान परिसावे. संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत जनार्दन स्वामीला शरण जाऊन पुढच्या प्रसंगामध्ये पुढच्या अध्यायामध्ये हनुमंतजी भरताला रामायण सांगणार आहेत. सुरुवात चित्रकूटापासून ते शक्ती लागेपर्यंत समूळ असणारं रामायण काही कालावधीमध्ये भरताचं भरताला समाधान देतील, मग त्या ठिकाणी हनुमंत निघून जातील. म्हणतात ए चतुर एका जनार्दन करिता गुणानुकथन शब्दाशी उपरमती होऊन या ठिकाणी गावबा काकांचं मत परिवर्तन आहे, गावबा काकांचा पर्याय आहे. गावबा काका बोलतात महाराज, गावबा काकांना रामायण लिहिला कुणी सांगितलं? माझ्या गुरुंनी, संत एकनाथ महाराजांनी मला रामायण लिहायला सांगितलं. याच्यामुळं नाथांविषयी किंवा आपल्या गुरुमाऊलीविषयी गावबा काका काय काय बोलतात ऐका. या ठिकाणी गावबा काका म्हणतात, माझी गुरुमाऊली कशी आहे महाराज, स्वतः निज रूपामध्ये लीन झाले, पण शिष्याला सुद्धा निज रूपामध्ये लीन करणं प्रत्येक गुरुचं कर्तव्य असतं, आणि तेच असणारे माझे गुरुमावली माझ्या हातामध्ये लेखणी दिली, रामायण दिलं, आणि रामायण लिहिला मला प्रवृत्त केलं, अशा प्रकारे बोलतात. एका एकदा चित चुकवणी जाए म्हणून आडवार आहे सरसाची लागला आहे परता. गावबा काका म्हणतात, माझे गुरुमाऊली माझ्यापासून दूर जात नाहीत का? दृष्टांत, लहान मुलापासून आई त्याला सोडून कधीच जात नाही, जर गेली तर काय लहान मुलगा चुकण्याची त्या ठिकाणी संधी असते, त्यामुळं माझे गुरुमाऊली मला सोडून कुठं जात नाही, कारण मी जर आडवाटाने गेलो तर परत निज रूपामध्ये आणण्यासाठी प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणामध्ये गुरुमाऊली माझ्या समोर उभे आहेत, अशा प्रकारे बोलतात. तरी भरवसा नाही पोटी म्हणून श्रीरामाशी मनगांठी घालून ठेवावसाठी अति संकटी सांडीना. त्या ठिकाणी सांगितलं महाराज, भरवसाच नाही आपल्या शिष्यावरती, म्हणून काय केलं, रामाची भेट घडवून दिली, आणि रामाची भेट घडवून दिल्यानंतर ना परत भरकटत नाही. नका जाऊ आडराने ऐसी गर्जती पुराणे. पुराणांनी काही बी सांगे, वेद कितीही बोलला तरी वेदामधून एकच अर्थ निघतो महाराज, श्रीराम जय राम जय जय राम. आणि तीच असणारी माझी गुरुमाऊली मला रामचंद्राची भेटी घडवून दिली, आणि स्वतः निज रूपामध्ये लीन झाले, अशा प्रकारे बोलतात. माझं काहीच चालत नव्हतं माझ्या गुरुमाऊलीच्या पुढं. आता गुरुंनी सांगितल्याप्रमाणे शिष्याला करावंच लागतंय. माझ्या गुरुमाऊलीनं हातामध्ये रामायण दिलं आणि लिहा, मग ती इच्छा असू किंवा नसू, रामायण लिहिण्यासाठी मला प्रवृत्त केलं, अशा प्रकारे बोलतात. सहा बाह्य माझा करोनी गोळा
ठिकाणी गावबा काका सांगतात महाराज, मी झोपलेलो जरी असलो तरी झोपेमध्ये सुद्धा लेखणी, जागृतीमध्ये सुद्धा रामायण आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये सुद्धा रामायणच आहे आणि सबाह्य माझ्या अंतकरणाचा माझा सबाह्य गोळा माझ्या गुरुमाऊलींनी केला आणि रामायण लिहिण्यासाठी प्रवृत्त केलं अशा प्रकारे बोलतात। या ठिकाणी सांगितलं महाराज, माझे असणारे गुरुमाऊली कसे आहेत, रामचंद्राची कीर्ती माझ्या हातामधून लिहून घेतात, त्यांची असणारी कथा माझ्या हातामध्ये लेखणी दिलेली आहे, मी झोपलेलो जरी असलो तरी झोपेमध्ये सुद्धा उठा रामायण लिहा, रामायणाशिवाय दुसरा विषयच नाही अशा प्रकारे बोलतात। काही ना चले सर्वदा चौखारिलो ची तत्वता शरण आलो साधु संता विचाराता मद सांगा। गावबा काका बोलले महाराज, माझं काही चालत नाही, माझं मत काही चालत नव्हतं, मग काय झालं, मी चौकारलो आणि शरण आलो, कोणाला सा तुमच्या सारख्या साधू संताला मी शरण आलो, आता मला काही विचार सांगा अशा प्रकारे गावबा काका बोलतात। नेने प्रेमाचे बोल प्रेमे उतळ की सखोल नेने योनी बोले बोल वक्ता केवळ श्रीराम। सांगितलं महाराज, मला जास्त काही त्याच्यामधलं कळत नाही, आता काव्य करायचं म्हटल्यानंतर न प्रेमे प्रेम व्याकरण ही सगळ्या शब्दाची माहिती पाहिजे, पण मला त्यातलं काहीच माहीत नाही, कारण कर्ता कविता प्रभू श्री रामचंद्र आहेत, ते माझ्याकडून करवून घेतात, त्यामुळं मला व्याकरण दृष्ट्या कवित्वाचं काही ज्ञान नाही। गावबा काका बोलतात, लेखणी देव निहाती रामनिज कीर्ती लिहावीचा। सांगितलं महाराज, मला त्या ठिकाणी पद बंध काही माहीत नाही, काव्य कसं लिहायचं त्याच्यामधलं व्याकरण संस्कृती कशाचीच मला माहिती नाही, पण राम निज कीर्ती लिहितो, प्रभू श्री रामचंद्र माझ्या हातामध्ये लेखणी देतात, झोपलेलो असलं तरी रामचंद्र येतात, उठा रामायण लिहा, जागृतीमध्ये स्वप्नामध्ये सुद्धा प्रभू श्री रामचंद्र माझ्याकडून रामायणच लिहून घेतात। या लागी जी स्वामी नाथा मज बोल नाही सर्वथा वराद हस्त माझे माथा ठेवून आता क्षमा कीजिये। गावबा काकांनी सांगितलं, म्हणून ग्रंथ लिहित असताना मला त्याचं ज्ञान कमी आहे, म्हणून साधू संतांना मी लोटांगण येतो, त्यांना नमस्कार करतो आणि हे असणारे ग्रंथ लिहिण्यासाठी प्रभू श्री रामचंद्र स्वतः प्रवृत्त करत आहेत अशा प्रकारे बोलतात। गावबा काकांनी सांगितलं महाराज, मला पदभव्य युक्ती माहीत नाही, मला संस्कृती माहीत नाही, मला व्याकरण माहीत नाही, मी एकच केलं, सगळ्या साधू संताला शरण आलो, साधू संतांनी मला आलिंगन दिलं, मधुर गोड भाषेमध्ये काय बोलले ऐका। तू का भागी तोशी करुणा कायशी होतो शी दिनाय वक्ता एक जन धरे तू कोण परिहरा। मग साधू संतांनी त्यांच्या मधुर वाणीमधून मधुर भाषेमधून मला सांगितलं, गावबा तुम्ही कशाला काळजी करता, तुम्ही त्या ठिकाणी काही चिंताच करू नका, कारण वक्ता एक जनार्दन, करवून घेणारा करवणारा एकच आहे, तो म्हणजे जनार्दन आहे, भगवान परमात्मा आहे, तो सर्व तुमच्याकडून करवून घेतात अशा प्रकारे साधू संत बोलतात। साधू संतांनी सांगितलं महाराज, तुझ्या मुखामधून निघालेले शब्द, तुझ्या मुखामधून निघालेली कथा कुणाला आवडली महाराज,
भगवंताला आवडली, रामचंद्राला आवडली म्हणून राहिलेलं रामायण लिहा. अशा प्रकारे साधू संत विनवणी करतात. आवडे स्वामीची मानसी, ध्वनी वाजवी तैशी तैशी संबंध मस्केशी असे. नाथ महाराजांनी उदाहरण दिलं. महाराज पवा असतो पवा, त्या पवामध्ये आपण फुंक मारली जसं वाजवणाऱ्याला पाहिजे तसाच तो वाजतो. त्या पव्याचा काही संबंध नाही. जशा प्रकारे तो वाजवतो वाजवणाऱ्याच्या मनानुसार तो पवा वाजतो तशा प्रकारे गौबा काका बोलतात. अशा प्रकारे असणारे सर्व साधू संतांना गावबा काका लोटांगण घालून विनवणी करू लागलेले आहेत. काय करतात ऐका.